नमस्कार मित्रांनो युव्युशन अप चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि मेगाबर्दीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ मित्रांनो तलाठीची भर परीक्षा झाली आणि परीक्षा झाल्यानंतर प्र प्रत्येक विद्यार्थी हा कटॉप का काय लागेल याचा आ, अंदाज लावत आहे आणि कुठल्या जिल्ह्यात काय कट का ऑफ लागेल यासंबंधी मला विचारणा करण्यात आली त्याच्यासाठी आता ही व्हिडिओ सिरीज मी तयार करत आहे मित्रांनो प्रत्येक जिल्हावाईज हे मेरिट डिक्लेअर होणार आहे म्हणून प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला लगलगेच अपडेट भेटतील पुढील आठवड्याभरात सर्व जिल्ह्यांचे कट ऑफ जे आहेत ते अपडेट केले जातील मित्रांनो त्याआधी एक महत्त्वाची सूचना इव्होल्युशन वब चॅनलमार्फत आपण ऑनलाईन इंग्लिश ग्रामर कोर्स वितरित करीत आहोत मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश ग्रामर सोडवण्यात अडचणी येत असतील त्यांनी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला एक डेमो लेक्चरची लिंक दिलेली आहे ती लिंक बघावी तो लेक्चर बघावा आणि व्हिडिओ चांगला वाटल्यास आवडल्यास व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क साधा मित्रांनो आगामी येणाऱ्या परीक्षेमध्ये इंग्लिश ग्रामर हा खूप मोठा विषय आणि महत्त्वाचा विषय ठरणार आहे आणि ते ग्रामरचे नियम जे आहेत ते समजून गेले तर इंग्लिश ग्रामर सोप्या पद्धतीने सोडवता येतं मित्रांनो तर बघा तलाठी पदभरती दोन हजार एकोणीस आजचा जो कट ऑफ आपण सांगणार आहोत तो आहे नाशिक जिल्ह्याचा कट ऑफ मित्रांनो तलाठी भरतीसाठीचा तर आपण जागांचा थोडक्यात तपशील बघून घेऊया जागा होत्या एस सी सोळा जागा होत्या एस टी ती तीन त्यापैकी सर्वसाधारण पाच पाच तर हा जागांचा तपशील आहे यानुसार आपण जो आहे तो एक कट ऑफचा अंदाज बांधलेला आहे मित्रांनो तर बघूया आपण कट ऑफ ॲक्च्युअल किती आहे ते आपल्याला समजेल आता तर बघा सगळ्यात आधी एस सी कॅटेगरी एस सी कॅटेगरी मेल जनरलच्या जागा होत्या पाच जागा आणि फिमेलच्या पाच जागा होत्या तर त्याचा अंदाजेत कट ऑफ असेल एकशे साठ ते एकशे चौसष्ट मार्क्स दरम्यान निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे हा कट ऑफ जास्त जाणार आहे त्यानंतर काही बॅचेसला हा पेपर खूपच सोपा गेलेला आहे आणि काहींना टफ तर त्यान मनुन। ते त्यांचा मेडिवन म्हणून एकशे साठ ते चौसष्ट दरम्यान त्यानंतर एकशे चौवेचाळीस ते एकशे अठ्ठेचाळीस दरम्यान एस सी फिमेलचा हा कट ऑफ जाऊ शकतो त्यानंतर एस टी कॅटेगरी मेल दोन जागा होत्या तर एकशे अठ्ठावन्न प्लस एवढा तो कट ऑफ जाऊ शकतो कारण जागा कमी आहेत त्यानंतर फिमेल आहे एकशे बत्तीस ते एकशे छत्तीसच्या दरम्यान हा कट ऑफ जाऊ शकतो मित्रांनो त्यानंतर एन टी अ ब क ड चारही प्रवर्ग एन टीतले त्यात काहींमध्ये जागा होत्या काहींमध्ये जागा न होत्या तर बघा मेल एक जागा होती एका प्रवर्गात तर एकशे अडुसष्ट ते बहात्तरच्या दरम्यान तो कट ऑफ जाऊ शकतो आणि फिमेलचा एकशे अठ्ठावन्न प्लस एवढा तो कट ऑफ जाऊ शकतो मित्रांनो त्यानंतर आहे एस सी बी सी हा नवीन प्रवर्ग जो ॲड झाला आहे त्याच्याही जागा होत्या मेल चार जागा नाशिक जिल्ह्यासाठी आहेत त्यांचा कटॉप एकशे सत्तर ते बहात्तरच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे आणि फिमेल एकशे अठ्ठावन्न ते साठच्या दरम्यान हा कट ऑफ राहू शकतो मित्रांनो फिमेलचा कटॉप कम्पेरेटिवली थोडा कमी येऊ शकतो पण मी वाढीव अंदाज सांगितलेला आहे डब्ल्यू एस त्यानंतर बघा इकॉनॉमिकल विकास सेक्शन दोन जागा होत्या सर्वसाधारण त्यांचा कट ऑफ जो एकशे चौसष्ट ते अडुसष्ट जाऊ शकतो मित्रांनो कारण काही जे विद्यार्थी आहेत ते डब्ल्यू एसचे जे सर्टिफिकेट आहेत त्यांचे ते रेडी झाले नव्हते म्हणून ते, 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 ते सबमिट करू शकले नाही त्यामुळे हा जो कट ऑफ आहे थोडासा कमी लागू शकतो कम्पेरेटिव्हली फिमेल आहे त्या प्रवर्गात एकशे चोपन्न ते एकशे अठ्ठावन्न दरम्यान त्यानंतर ओपनच्या जागा मित्रांनो ओपनसाठी दोनच जागा होत्या म्हणून एकशे ऐंशीपेक्षा पेक्षा जास्त हा कटॉप जाऊ शकतो कारण ओपनच्या जागा ज्या आहेत ते ई डब्ल्यू एस आणि ए सी बी सीमध्ये मध्ये काही जागा कन्व्हर्ट झालेल्या आहेत ओपनच्या कोट्याला कमी जागा आहेत दोन जागा असल्यामुळे एकशे ऐंशीपेक्षा पेक्षा जास्त ते मेरिट जाऊ शकतं आणि फिमेलचं एकशे चौसष्ट ते एकशे सहासष्ट दरम्यान हे मेरिट राहू शकतं मित्रांनो तर अशा पद्धतीने नाशिक जिल्ह्यासाठीचं हे मेरिट आहे आणि आता जे समांतर आरक्षणाचे पदं आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो प्रत्येक कॅटेगरीमध्ये तुम्ही खेळाडूसाठी बघा प्रत्येक कॅटेगरीमध्ये एक दहा ते सोळा मार्क्स तुम्ही लेस करून कन्सिडर करा त्यानंतर माजी सैनिक जे आहेत त्यांनी एक पंधरा ते वीस मार्क्सच्या दरम्यान लेस मार्क्स करून कन्सिडर करायचे आपल्या आपल्या कॅ कॅटेगरीमध्ये तर या पद्धतीने इतर सर्वांचे मार्क्स जे आहेत ते एक पाच ते दहा मार्क्सचा डिफरन्स जो आहे तो पॅरल आरक्षणामध्ये कन्सिडर करायचा आणि आपला कट ऑफ अंदाजित कट ऑफ क जे लागणार आहे ते कन्सिडर करायचं मित्रांनो अशा पद्धतीने नाशिक तलाठीसाठीचे तलाटीसाठीचा हा कट ऑफ मी डिक्लेअर केलेला आहे अंदाजित कट ऑफ आहे परंतु मागे आपण जे जे कट ऑफ सांगितलेले आहेत त्यांच्यापैकी जवळपास सर्व कट ऑफ जे आहेत ते बरोबर आल्याचं निदर्शनास आलेलं आहे मित्रांनो आणि हा देखील एक फीडबॅक घेऊन विद्यार्थ्यांकडून कट ऑफ डिक्लेअर केलेला आहे तर अशा कटॉप लवकरात लवकर डिक्लेअर केले जातील म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुढील आठवड्याभरात भरत सर्व कट ऑफ जे आहेत ते डिक्लेअर होणार आहेत मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद